खरं म्हणजे जेव्हा माहिती झालं की आमच्या या सुपुत्राला वीर मरण आलं तेव्हा हा तालुका सर्व एका दुःखात बुडाला. खरं मी एकीकडे बघायला गेलं तर दुःख होतं आणि दुसरीकडे बघायला गेलं तर अभिमान होता, कारण हा सुपुत्र आज देशाची सेवा करता करते वीर मरण प्राप्त झालेला होता. आम्ही आमच्या घरात एवढं सुरक्षित असतो की हा वीर जवान देशात डोळ्यात तेल घालून या बॉर्डरवर देशाचं रक्षण करत असतो आणि तो रक्षण करत असतो म्हणून आपण आपल्या घरात सुरक्षित असतो. आपलं घरदार सोडून आपले मुलं बाळ सोडून या ठिकाणी देश सेवा करता करता आज खरं म्हणजे सगळ्यांनाच या जनतेला या ठिकाणी या सुपुत्र गमावण्याचं दुःख आहे आणि देश सेवा करण्याचा अभिमान पण आहे. परंतु एक आई जेव्हा आपल्या सुपुत्राची येण्याची वाट बघत असते, एक पत्नी वाट बघत असते. आता 15 वर्षाची ड्युटी करून 2 वर्षाची ड्युटी त्यांनी वाढून घेतली होती आणि माझा पुत्र हा घरी येईल, परंतु अशा अवस्थेत घरी येईल असं त्यांना कधी वाटलं नसेल. परंतु आज या ठिकाणी आम्ही सर्व या सुपुत्राला या ठिकाणी अखेरचा निरोप देत आहोत आणि सर्व तालुका जिल्हा या ठिकाणी यांच्या दुःखात सहभागी आहे. मी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वतीने या वीरपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. तसेच भोकरदन जाफराबाद तालुक्याचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्याही वतीने या वीरपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांब. तालुक्याचे सुपुत्र जे नायक पदावर कार्यरत होते गणेश गावंडे या ठिकाणी शहीद झालेले आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. परमेश्वराला आमची प्रार्थना आहे की या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती द्यावी. आज या वतीने मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. सैनिक सेवेमध्ये त्यांनी 15 वर्षे कार्यरत होते आणि काही आपण आकस्मित म्हणजे नॅचरल ह्याच्यामुळे त्यांचा प्राणज्योत मावळलेली आहे आणि त्यांनी आपल्या सर्व्हिसमध्ये भरपूर काही चांगली कामं केली आहेत. जम्मू काश्मीर कॉप्स रक्षक ह्याच्यामधनं त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि त्यांचं डिसिप्लिन आणि त्यांचं वागणूक याच्याकडे बघून सगळ्या मुलांनी आणि देशांनी त्यांच्याकडनं एक आपला एक रोल मॉडेल म्हणून बघावं अशी माझी आशा आहे. आणि गावकऱ्यांनी त्याच्याकडं मुलांनी जे आता नवीन फौजमध्ये भरती होणारी मुलं आहेत त्यांनी त्यांच्याकडे बघून आपले कार्य तसं चालू ठेवा असं मला सांगा. तुम्ही त्यांच्या आणि 4-5 वर्ष डिसिप्लिन होते म्हणजे गावचं नाव आणि राहण्याची पद्धत आणि त्याच्या माणसाचं कळलं डिसिप्लिन माणूस होता आणि शिस्तीला पालन करणारे होते, आपल्या शरीराकडे लक्ष देणारे आणि भरपूर काही त्यांच्याकडून घेण्यासाठी. काय नाव आहे तुमचं सर? मी नायब सुभेदार विजय हवालदार. एक सेकंड म्हणतो.